हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बेकरी स्टाईल नानखटाई बघणार आहोत आणि ही नानखटाई बनवताना माझ्यासोबत एक गंमत झालेली आहे ती काय ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज आपण अगदी परफेक्ट साजूक तुपातली अगदी सोप्या पद्धतीने अवनमध्ये आणि गॅसवर दोन्ही पद्धतीने ही, ही नानखटाई मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे पार्चमेंट पेपर तर अशा प्रकारे मी पार्चमेंट पेपर एका एक बेकिंग ट्रेवर अरेंज करून दिलेला आहे म्हणजे जेव्हा आपण नानखटाई बनवू तर ती आपल्याला उचलण्यासाठी इझी जाईल गॅसवर आपण बनवत आहोत तर मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्याला सुद्धा मी पार्चमेंट पेपर लावून घेतलेला आहे अशा प्रकारे हे आपण आधी रेडी करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा नानखटाई बनवू तर लगेच आपल्याला वेळ लागणार नाही आपण लगेच बनवू शकतो तर इथे बघा मी भांडं घेतलेलं आहे कॅमेरा सुरू केला आणि काही कारणास्तव मी कॅमेरा सुरू केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो बंद झाला आणि मग जी काही मी प्रोसेस केली होती ती सगळी मध्ये स्किप झाली आणि अशा प्रकारे गंमत झालेली आहे माझ्यासोबत तर जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ऑलमोस्ट सगळं पीठ मळून झालेलं होतं मग मी त्यानंतर नानखटाईला शेप दिला त्याला बदामचे काप अशा प्रकारे अरेंज केले अर्धे अर्धे तुकडे अरेंज केलेत मी आणि त्यानंतर मी ओ टी जी मध्ये ही नानखटाई बेक करायला ठेवली अगदी सुरेख खूप सुंदर अशी मार्केट स्टाईलच नानखटाई झालेली आहे इन केस मार्केट पेक्षा ही खूप सुंदर झालेली आहे कारण आपण साजूक तूप वापरलेला आहे तर आता ही नानखटाई मी बनवली पण आता जे काही व्हिडिओ होता तो तर मध्ये गेला तुमच्या सर्वांसाठी परत एकदा ती सेम रेसिपी मी बनवते आहे तर सगळ्यात आधी बघूया आपण इनग्रेडियंट तर इथे मी घेतलेला आहे एक कप मैदा थ्री फोर्थ कप पावडर शुगर म्हणजे घरी दडलेली पिठी साखर थ्री फोर्थ कप म्हणजे एक कप पेक्षा थोडी कमी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन टेबल स्पून बेसन पीठ ए अर्धा कप आपल्याला घ्यायचा आहे साजूक तूप तर साजूक तूप इथे आपल्याला अजिबात पितळून घ्यायचं नाही आहे रूम टेम्परेचर वरच साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि एक टेबल स्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे रवा त्यासोबतच अर्धा टी स्पून आपल्याला घ्यायचा आहे बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपल्याला लागणार आहे इथे वेलची पावडर एक वेलची फ्लेवर यावी यासाठी इन्ग्रेडियंट अगदी सोपे आणि साधे आहे तर आता परत आपण रेसिपी बनवूया त्या सगळ्यात आधी मी त्या सेम भांड्याचाच वापर करते आता जे साजूक तूप आहे अर्धा कप ते मी काढून घेते एका भांड्यामध्ये त्यामध्ये टाकते आहे पिठी साखर आणि एका व्हिस्करच्या मदतीने आपल्याला हे पिठी साखर आणि साजूक तूप व्यवस्थित फेटायचं आहे तर आता बघा हे जसं आपण फेटायला जाऊ तर तसं हे थोडं हार्ड होईल आणि जसं तसं आपली जी पिठी साखर आहे ती आपल्या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि साजूक तुप आणि पिठी साखर मिक्स झाल्यानंतर पिठी साखरेचं थोडं पाणी सुटायला लागेल आणि त्याने एक क्रीमी असं टेक्स्चर इथे फॉर्म होईल तुम्ही बघू शकता खूपच छान असं क्रीमी टेक्स्चर इथे तयार झालेलं आहे तर साधारण ही फेटण्याची प्रोसेस आपल्याला करायची आहे ही ते पाच ते सात मिनटं जर हाताने फेटायचं नसेल तर इथे तुम्ही इलेक्ट्रिक बीटरचा वापर देखील करू शकता अगदी परफेक्ट आणि साधं सोपं मेजरमेंट आहे यानंतर मी ठेवली आहे चाळणी चाळणीवर आपण टाकणार आहोत एक कप मैदा त्यासोबतच आपण बेसनपीठ टाकणार आहोत रवा टाकायचा आहे रवा अगदी फाईन बारीक रवा इथे वापरायचा आहे आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे जर बेकिंग पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही वन फोर टी स्पून बेकिंग सोडा देखील टाकू शकता त्यासोबतच मी अर्धा छोटा चमचा वेलचीपूटसुद्धा टाकलेली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे तर हे आपले ड्राय इन्ग्रेडियंट सगळे चाळून रेडी झालेले आहेत आता इथे आपण करूया एक छोटीशी प्रोसेस म्हणजेच आपलं गॅसवर जे आपण बेक करणार आहोत तर आपलं गॅसवरचं जे अवन आहे म्हणजे कढई ती आपण प्रिहीट करायला ठेवूया तर इथे मी एक स्टीलची रिंग ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण लीड लावायची आहे तर लीडला बघा काचेची लीड आहे माझ्याकडे त्याला होल आहे तर आपल्याला एअर बाहेर जाऊ द्यायची नाही आहे म्हणून मी एक छोटासा कणकेचा तुकडा इथे बॉल करून लावलेला आहे जेणेकरून जी एअर आहे ती आतमध्ये जाईल बाहेर जाणार नाही आणि गॅसची फ्लेम आता इथे आपल्याला मिडियम करायची आहे आणि साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला ह्याकडे प्रीहीट करायला ठेवायची आहे यानंतर आपलं वा जे मिश्रण रेडी झालं होतं ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मिक्सिंग करण्यासाठी काहीही पाणी किंवा दूध वापरायचं नाही जे आपण मिश्रण टाकलेलं आहे त्यानेच आपलं छान असं बॅटर तयार होणार आहे छान असा गोळा तयार होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेलं परफेक्ट प्रमाण आणि सगळ्या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही नानखटाई बनवा तुमची ही नानकटाई अशी सुरेख आणि क्रिस्पी अगदी मार्केटसाठी सारखी इथे बनवून तयार होईल मी गॅरंटीने सांगते तर बघा आपलं मिश्रणाचा गोळा इथे तयार झालेला आहे आता जो मी पार्चमेंट पेपर यूज केला होता तो मी ओडी इकोबेक कंपनीचा पार्चमेंट पेपर यूज केला होता हा नॉनस्टिक आहे रियुजेबल आहे तुम्ही कितीही दहा परत हा रियूज करू शकता इको फ्रेंडली आहे जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वात तर सर्वात प पहिले आपण गॅसवरची नानखटाई बेक करायला ठेवूया तर इथे मी एका चमच्याच्या मदतीने आपल्याला हव्या त्या साईजची आपण नानखटाई बनवून घेऊ शकतो मी थोडे मीडियम साईजची इथे नानखटाई बनवून घेते आहे तर अशा प्रकारे आपण एक बॉल बनवून घ्यायचा आहे आणि त्याला आता मी वेगळा थोडा शेप बनवते आहे सुरीच्या मदतीने आपण असं क्रॉस करून घेणार आहोत आणि बघा कधीही नानखटाई बेक करताना दोन नानखटाईच्यामध्ये साधारण दोन एक इंचाची तरी गॅप ठेवायची कारण त्या फुलून येतात जेव्हा त्या बेक होतात आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे ठेवायची आहे लो आणि लो फ्लेमवर साधारण वीस ते बावीस मिनटामध्ये आपली ही नानखटाई बनवून तयार होईल गॅसवर थोडी प्रोसेस लेंदी आहे थोडा वेळ जास्त लागतो पण खूपच छान अस्सी नानखटाई गॅसवरसुद्धा तयार होते आता उर्वरित नानखटाई आपण सेम पद्धतीने बनवून घेतली आहे आणि ही मी लावणार आहे ओ टी जीमध्ये ओ टी जीमधलं टेम्परेचर आपल्याला काय सेट करायचं आहे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर ओ टी जी आधी मी एक आठ ते दहा मिनटासाठी वन एटी डिग्रीला प्रीहीट करायला ठेवला होता तुम्ही मायक्रोवेवमध्ये करत असाल तर मायक्रोवेवमध्ये सुद्धा तुम्हाला प्रिहीट करायला ठेवायचं आहे आता जे टेम्परेचर आहे ते मी वन एटी डिग्रीला सेट केलं आहे बोथ कॉईल ऑन ठेवले आहेत आणि साधारण वीस मिनटासाठी आधी मी ही नानखटाई बेक करणार आहे इन केस जर असं वाटलं की बेक झालेली नाही आहे प्रॉपर तर आपण दोन तीन मिनटं एक्स्ट्राचं इथे टेम्परेचर वाढवू शकतो पण साधारण वीस ते बावीस मिनटामध्ये आपली नानखटाई परफेक्ट बेक होते तुम्ही बघू शकता त्याची साईज किती छान चेंज होते आहे अगदी छोट्या बॉल्सपासून आपण नानखटाई जरी घेतली तरी ती छान मिडियम साईजची नानखटाई इथे बनवून तयार होते खूपच छान झालेली आहे बघा सुरेख रंग आलेला आहे गॅसवरची नानखटाई देखील आपण चेक करून घेऊया तर बघा गॅसवरची नानखटाई देखील आपली बेक झालेली आहे फक्त गॅसवर खालच्या साईडला हीट लागते म्हणून ती नानखटाई खालच्या साईडलाच छान ब्राउनिश होते वरच्या साईडला होत नाही पण अवनमध्ये खालच्या आणि वरच्या साईडला दोन्ही साईडने हीट लागल्यामुळे ती दोन्ही साईडने थोडीशी रेडीश दिसते तर ही गॅसवरची नानखटाई आहे तुम्ही बघू शकता काय सुरेख रंगसुद्धा आलेला आहे आणि ही आपली ओ टी जीमधली नानखटाई नानखटाई बेक झाल्यानंतर त्या थोड्या सॉफ्ट असतात पण जशा त्या थंड्या होतील कम्प्लिटली थंड झाल्यानंतर त्या उचलायच्या आहेत त्या अगदी छान खुसखुशीत तयार होतील आणि मी गॅरंटीने सांगते ही रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही हीच रेसिपी ने नेहमी फॉलो करणार एवढी ही सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे तर यंदाच्या दिवाळीमध्ये ही नानखटाईची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका ही नानखटाईसुद्धा सुद्धा खूप छान झालेली आहे ही तीच नानखटाई आहे ज्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला मी मोबाईल सुरूच नाही केला व्हिडिओ स्टार्ट क केल्यानंतर तर हीसुद्धा खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा कुक विथ अश्विनी मराठी या चॅनलतर्फे माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा